काल तुम्ही एक विधान केलं होतं की ही माझी शेवटची निवडणूक आहे, भावनिक आवाहन केलं होतं. तर अमोल कोले यांच्यावरती असं म्हटले की हे जे विधान आहे ते मनोरंजक आहे, कधीतरी मी कोणा सोडून देशाचा विचार करा. आता त्यांनी काय बोलावं आणि त्यांना मी काय प्रत्युत्तर द्यावं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. शेवटी 15 वर्ष तुम्ही काम केलं नाही, मी 25 वर्ष काम करतोय आणि ठीक आहे ना, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. मी लढाव की नाही लढाव तुमची इच्छा, त्यांची जर कोल्यांची इच्छा असेल मी अजून 4 निवडणुका लढेल, त्यांचा माझा आग्रह असेल. त्यांचा आग्रह आहे का की मी निवृत्त होऊ नये राजकीय सक्रिय राजकारणातून. मला वाटलं माझ्या लाईफ सेट वेगळा आहे, ॲजेंडा वेगळा आहे. मी उद्योग क्षेत्रामध्ये काम केलं, सहकार क्षेत्रामध्ये काम केलं, शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं, राजकारणामध्ये किती काम करायचं काय करायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि त्यामुळं मला वाटलं की नाही ठीक आहे, अजून याच्यानंतर दुसऱ्यांना संधी द्यावी, दुसरी कुणी त्याच्यामध्ये ही जागा घ्यावी. आणि त्यांचा खूपच आग्रह असेल, त्यांना वाईट वाटत असेल की मी माझे शेवटचे निवडणूक ते भावनिक झाले असेल तर मी पुन्हा लढेल. मी पण दिसतोय का तुमच्या असं, मी पण खूप आहे तुमच्या. तुम्हाला दिसलंय का ते म्हणताय? आता ते काय म्हणतात, त्या काय स्क्रिप्ट प्रमाणे बोलतात ते, त्यांना माहिती नाही काय बोलतात ते. मला काय माहिती नाही कोण आहे ते. तुम्हाला कोणाला दिसलंय का की मी पणा करतोय ते? मी पणा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. अजित पवारांवर टीका, यांच्यावर टीका, त्यांच्यावर टीका, माझ्यावर रोज घसरणं हा त्यांचा मी पणा आहे. आणि मी पणाच नव्हे तर हे कुठंतरी निवडणूक हातातून निसटल्याचे चिन्ह आहे. तुमचे जे विरोधक आहेत त्यांनी असं म्हटलं की 2014 निवडणुकीपेक्षा अधिक मताने मी निवडून. माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. म्हणजे आता ते स्वतःचाच बहुतेक मनोधैर्य वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत, कारण परवा त्यांनी विधान, कारण इतक्या छान मनोरंजनाचं त्यांच्याकडे एवढी मोठी कॅपॅसिटी आहे की रोज एक मनोरंजक विधान त्यांच्याकडून येत असतं. म्हणजे परवा जर ते म्हणाले की ही शेवटची निवडणूक आहे, तर त्या शेवटची निवडणूक जेव्हा एखादा उमेदवार सांगतो तर मला खरंच आश्चर्य वाटलं की अशा वयस्कर नेतृत्वानं देशाची निवडणूक ही देशाची निवडणूक म्हणून ट्रीट करण्याऐवजी आधी ते म्हणाले की 2019 बदला घ्यायचा, त्यानंतर म्हणाले माझी शेवटची निवडणूक आहे. त्यामुळे मी माझं माझ्यासाठी याच्या पलीकडे जाऊन आपण कधीतरी देशाचा विचार करणार आहोत की नाही. देशा महागाई असेल, बेरोजगारी असेल, आंतरराष्ट्रीय देशाचे संबंध असतील, या सगळ्या मुद्द्यांविषयी न बोलता मी माझं माझ्यासाठी हा जो काही त्यांचा अजेंडा आहे, त्यामुळे मला वाटतं की ते स्वतःच मनोधैर्य वाढवण्याचा हा त्यांचा प्रयत्न. मी हेच म्हणतो की या पद्धतीने वक्तव्य करून भावनिक करणं याचाच अर्थ उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधीच ते पराभूत झालेत मनातून हे स्पष्ट होतं, कारण नाहीतर 15 वर्ष केलेल्या कामाच्या जोरावर मतं मागायला हवी होती, किंवा 10 वर्ष मोदी सरकारनं जे काम केलं हे मोदी सरकारच्या कामाविषयी बोलायला हवं होतं. पण ज्या मोदी सरकारनं कांद्याची निर्यातबंदी करून आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती घालवली, नेपाळवरून टोमॅटो आयात करून टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा चिखल केला, सोयाबीनची 30 परिस्थिती केली, कापसाची 30 परिस्थिती केली, कुठल्या तोंडाने सांगणार आहेत हा त्यांना प्रश्न पडलाय. 60 रुपयाचं पेट्रोल 110 रुपयाला गेलंय, जी महागाई सातत्यानं वाढली आहे, बेरोजगारी इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढली, कुठल्या तोंडाने सांगताच येणार आहे. त्यामुळे या पद्धतीनं भावनिक करणं आणि मुळात 15 वर्ष एकही मोठा प्रोजेक्ट आणता आला नाही या अपयशाचं सल हे ही कदाचित त्यांच्या मनात असेल, त्यामुळे हे भावनिक करणं आहे. पण महत्त्वाचं आहे कुणाची पहिली निवडणूक असो किंवा कुणाची शेवटची निवडणूक असो, मायबाप जनतेचे प्रश्न सुटणार आहेत की नाही यावर जास्त महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून ही देशाची निवडणूक आहे की मी माझा माझ्यासाठी, याच्या पलीकडे जाऊन आपण देशाचा विचार करावा असं मला वाटतं.